सुद्धा नाही आम्हाला नळाला पाणी पाहिजे, नळाला पाणी द्या आम्हाला पैसे चॉप करून ठेवता तुम्ही लोक आज जाऊन देतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे दर्शन पार्क सोसायटीमधील महिलांनी हंडा घेऊन रास्ता रोको आंदोलन केलंय. दुपारी 12 वाजल्यापासून ते साधारण 2 वाजेपर्यंत असे 2 तास महिलांनी आंबेडकर चौक येथील रस्ता बंद केला होता. गेल्या अनेक वर्षांपासून डीपी रोड येथील नागरिक पाणी टंचाईचा सामना करतायत. उन्हाळ्यामध्ये तर ही पाणी टंचाई अत्यंत तीव्र स्वरूपात नागरिकांना भेडसावते. गेल्या अनेक दिवसांपासून महानगरपालिकेच्या नळाला पाणी येत नसल्यामुळे अखेर दर्शन पार्क सोसायटीमधील महिलांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबून डीपी रोड येथील प्रमुख रस्ता बंद केलाय. यावेळी हंडा घेऊन महिला रस्त्यावर उतरलेल्या दिसून आल्या. एकीकडे नागरिकांना पुणे महानगरपालिकेतर्फे 24 तास पाणी पुरवठ्याचं स्वप्न दाखवण्यात येत आहे, परंतु प्रत्यक्षात मात्र 2 ते 3 तास देखील पुरेशा प्रमाणात महानगरपालिकेतर्फे पाणी पुरवठा होत नसल्याचं दिसून येते. गेल्या अनेक वर्षांपासून डीपी रोड भागातील नागरिक पाणी टंचाईचा सामना करतायत. दर्शन पार्क, मुरकुटे, विधाते वस्ती, स्नेहांकित सोसायटी, रामबाग सोसायटी अशा अनेक मोठ्या सोसायटी या भागांमध्ये या सर्व भागातील नागरिकांना उन्हाळ्यामध्ये तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. दर्शन पार्क आणि स्नेहांकित सोसायटीमध्ये रस्ते अरुंद असल्यामुळे टँकरद्वारे देखील पाणी पुरवठा करण्यावर मर्यादा येत आहेत, त्यामुळे या सोसायटी नळाद्वारे येणाऱ्या पाण्यावरच अवलंबून राहत आहेत. अशात नळालाच पुरेशा प्रमाणात पाणी येत नसल्यामुळे उन्हाळ्यामध्ये या भागामध्ये नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. या पाणी टंचाईमुळे परिसरातील अनेक नागरिकांना आपली घरं सोडून दुसऱ्या ठिकाणी राहायला जावं लागतंय. तसेच महानगरपालिकेतर्फे पाणी पुरवठा होत असताना दुजाभाव होत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. परिसरातील मान्यवरांच्या घरी कार्यक्रम असल्यास पाणी पुरवठा व्यवस्थितरित्या होतो, परंतु इतर वेळेस मात्र कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. पाणी पुरवठ्यासाठी अधिकाऱ्यांना फोन केला असता अधिकाऱ्यांमार्फत तात्पुरत्या स्वरूपात पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येतो अथवा टँकरद्वारे तात्पुरत्या स्वरूपात पाणी पाठवण्यात येतं. परंतु काही दिवसातच पाण्याची जशीच्या तशी परिस्थिती झाल्याचं दिसून येतं. पुण्याचे पालकमंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांच्या मतदारसंघातच नागरिकांना अशा प्रकारे तीव्र स्वरूपात पाणी टंचाई भेडसावते, त्यामुळे आता आम्ही या पाणी टंचाईसाठी कोणाकडे जायचं असा प्रश्न यावेळी नागरिकांनी उपस्थित केलाय.